समृद्धी महामार्गाबद्दल बोलायचं झालं तर समृद्धी महामार्ग हा शापित आहे. या रस्त्यावर अनेक लोकांचे बळी जात आहेत, मोठमोठे अपघात घडत आहेत. सरकार मात्र फक्त हा महामार्ग आम्ही बनवला याचं श्रेय घेण्याकडे व्यस्त आहे. याकडे कुणाचंही लक्ष आता सध्याच्या परिस्थिती दरम्यान नाहीये असा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उरबाडून घेतल्या तर रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग फळबागा उद्ध्वस्त केल्या. त्यांचे श्राप आहेत सबुरीने घेता आलं असतं, परंतु ज्या रीतीने हा महामार्ग घाईघाणी बनून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला त्याचा परिणाम निरपराध जनता भोगती अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून भाजपवर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊत म्हणाले की आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेत, या अपघाताची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाहीये. महाराष्ट्रातले मंत्री हा रस्ता आम्ही बनवला म्हणून फक्त श्रेय घ्यायला पुढे जात होते, आम्ही केलं असं सांगत होते. मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जात आहेत, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पहा, इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही, कुठे थांबा नाही, लोकांना विश्रांतीची जागा नाही, काहीच नाही, असा आरोप त्यांनी केलाय. यासोबत मागे या महामार्गावर बस जळाली, 40 अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तेव्हा आम्ही सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होतात, या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करू नये? हे मंत्री टोलचं राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतात, मग इथं कोण जाणार? संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायत, छगन भुजबळ राजकारण करतायत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची वक्तव्य तपासून घ्या. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईल असंही ते म्हणाले होते. पण याबाबत कोणताही विचार त्यांनी अद्याप तरी केलेला नाहीये, याचा विचार त्यांनी करावा असा आरोप आणि अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.